अचानक औरंगाबादच्या एवढ्या औलादी या महाराष्ट्रामध्ये कुठनं पैदा झाल्या? जाणीवपूर्वक कायदा आणि सुव्यवस्था खराब झाली पाहिजे याकरता या औलादी तर पैदा झाल्या नाही ना। आम्ही कुठल्याही परिस्थितीत अशा प्रकारच्या औरंगाबादच्या औलादींना सोडणार नाही। नागपूरमध्ये काही तरुणांनी आक्षेपाने स्टेटस ठेवल्यानंतर आज हिंदुत्ववादी संघटनेचं आंदोलन होतं, या आंदोलनाला हिंसक वळण लागलेलं आहे, दगडफेक झालेली आहे, लाठीचार झालेला आहे, काय नेमकी परिस्थिती या ठिकाणी? अचानक औरंगाबादच्या एवढ्या औलादी या महाराष्ट्रामध्ये कुठनं पैदा झाल्या याचा शोध आपल्याला लावावा लागेल, याच्या पाठीमागे कोण आहे हे देखील लावावं लागेल। जाणीवपूर्वक कायदा आणि सुव्यवस्था खराब झाली पाहिजे याकरता या औलादी तर पैदा झाल्या नाही ना, हे देखील आपल्याला तपासून बघावं लागेल। कोल्हापूरमध्ये आता परिस्थिती नियंत्रणाखाली आहे, पूर्णपणे पोलीस बंदोबस्त लावलेला आहे। माझी सगळ्यांना विनंती आहे, कोणीही कायदा आणि सुव्यवस्था या ठिकाणी खराब होणार नाही याची सगळ्यांनी काळजी घ्यावी, कायदा कोणी हातात घेऊ नये। आम्ही कुठल्याही परिस्थितीत अशा प्रकारच्या औरंगाबादच्या औलादींना सोडणार नाही। या ठिकाणी कोणी औरंगजेबाचं उदात्तीकरण करू शकणार नाही। हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, पण हे जे नव्याने पैदा झालेले आहेत यांचे खरे बोलविते धनी कोण आहेत हेही शोधून काढावं लागेल आणि ते आम्ही शोधून काढू। मात्र महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये कायदा हातात घेतल्यामुळे एकीकडे त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तर निर्माण होतोच, पण त्याचसोबत महाराष्ट्राचा जो नावलौकिक आहे, एक औद्योगिक राज्य म्हणून जो नावलौकिक आहे, त्याच्यावरही याच्यामुळे कुठेतरी एक डाग लागतो। आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे, कोणीही कायदा हातात घेऊ नये आणि कोणी कायदा हातात घेतला तर त्याच्यावर कारवाई ही करावीच लागेल। ते काय म्हणाले हे मला माहिती नाही, पण महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाचं उदात्तीकरण कोणीही केलं तर या ठिकाणी साहजिक संताप निर्माण होतोच। फक्त अशा प्रकारच्या संतापामध्ये कायदा हातात घेणं हे योग्य नाहीये, त्याचं समर्थन मात्र केलं जाऊ शकत नाही। आंदोलन हे दंगे भडकवण्यासाठी होतं असं शरद पवार म्हणाले। आक्षेप घेण्यात आलेला आहे शरद पवार गाडीओकी जो आहे वो तोडफोड भी कही गई है, विशिष्ट समुदाय खिलाफ आंदोलन जो है वो उग्र हुआ है। देखिए महाराष्ट्र में अचानक कुछ जिलों में औरंगजेब की औलादे पैदा हुई है, जो औरंगजेब का फोटो दिखाते हैं, औरंगजेब का स्टेटस रखते हैं, और इसके कारण एक दुर्भावना समाज में पैदा हो रही है और इसके कारण एक तनाव भी निर्माण हो रहा है। सवाल यह उठता है कि अचानक इतने औरंगजेब के औलादे कहां से पैदा हुई, इसके पीछे कौन है, इसका असली मालिक कौन है, ये भी हम ढूंढ के निकालेंगे। कौन जानबूझकर महाराष्ट्र में कानून व्यवस्था खराब हो और महाराष्ट्र का नाम खराब हो ये करने की कोशिश कर रहा है, ये भी हम ढूंढ के निकालेंगे। लेकिन मेरा इतना ही निवेदन है, परिस्थिति पूरी नियंत्रण में है, कहीं पर भी अभी अनियंत्रित इस प्रकार की व्यवस्था नहीं है, अव्यवस्था भी नहीं है। लेकिन मेरे सबसे निवेदन है, कोई भी कानून को हाथ में न ले, कानून को हाथ में लिया तो उसके ऊपर कार्रवाई की जाएगी।